सगळ्या भारताचं आपल्या संपूर्ण भारताचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पावर होतं। खरं तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प ज्याला आपण वेलफेअर स्टेट पुन्हा या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री महोदयांनी केलेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे। आणि कर रूपाने तसं बघितलं तर सर्वात जास्त देशाला कोणतं राज्य कर उत्पन्न मिळून देतं तर ते तुमचं माझं महाराष्ट्र आहे। आणि महाराष्ट्रात आपली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। पण तुम्ही त्याच्यावरही नजर टाकली तर जी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि जो राज्य महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त कर रूपाने पैसा देशाच्या तिजोरीमध्ये टाकण्याचं काम करतं त्या प्रमाणामध्ये कुठंतरी आपल्याला थोडं झुक्तमाप द्यायला पाहिजे होतं, परंतु तशा प्रकारचं झुक्तमाप अजिबात आपल्याला दिलं गेलेलं नाही आहे। हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे। आणि दुसरी गोष्ट, कारण 9 राज्याच्या निवडणुका साधारण डोळ्यासमोर ठेवून त्या त्या राज्यांना थोडंसं अधिकसं देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। वास्तविक देशाचा अर्थसंकल्प सादर करत असताना जम्मू काश्मीरपासून काश्मीरपर्यंत सगळीकडं एकसारखा विचार केला गेला पाहिजे। जिथं थोडंसं कमी आहे तिथं अधिक दिलं तर हरकत नाही, परंतु तसं झालेलं नाही। उलट कर्नाटकामध्ये काही 3,500 कोटी रुपये अधिकचे दिले गेले। कर्नाटकची जी परिस्थिती होती तीच तुमच्या माझ्या महाराष्ट्राची होती, परंतु महाराष्ट्रामध्ये आत्ता निवडणूक नसल्यामुळं तशा पद्धतीचं महाराष्ट्राला मदत ही ह्या अर्थसंकल्पामध्ये झालेली दिसत नाही। म्हणूनच मी त्या ठिकाणी म्हणतो की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चुनावी जुमला असलेला हा अर्थसंकल्प आहे। दादा फडणवीस, फडणवीस